अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जामनेर शहरातील सोनबर्ड येथील गीताधाम सोमेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेवक आतिथ झालटे, प्रशांत सरताळे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली। तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। महाशिवरात्रीनिमित्त गीताधाम मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। महाशिवरात्रीच्या या पावन पर्वाच्या मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आजचं हे पर्व अतिशय मंगलमय असं पर्व आहे। आज आपण सोनेश्वर महादेव मंदिरावरच्या परिसरामध्ये उपस्थित आहात। हे सोनेश्वर महादेव मंदिर ज्या महादेवाने माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांना प्रेरणा दिली आणि गिरीशभाऊंच्या प्रेरणेतून संकल्पनेतून आज हा सर्व परिसर विकसित झालेला आहे। आज आपण पाहतात की अतिशय नयनरम्य मनमोहक असं सुंदर मंदिर भोलेशंकराचं सोनेश्वर महादेव मंदिर इथं तयार झालेलं आहे। पूर्ण तालुक्यातूनच नव्हे, राज्यभरातून नव्हे तर देशातून अनेक भाविक इथं दर्शनासाठी येत असतात आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथं नतमस्तक होत असतात। आज ह्या भागाचा पूर्ण कायापालट गिरीशभाऊंच्या माध्यमातून झालेला आहे। याच्याही पुढे अनेक कामं इथं विकसित होणार आहेत। ही सर्व संपूर्ण परिसर हा डेव्हलप होणार आहे। मी या निमित्तानं तमाम भोलेशंकर भाविकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांसाठी या ठिकाणी आपल्या राज्याचे ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीनं तसेच सोनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीनं आज जवळपास 15 क्विंटल साबुदाणा खिचडीचा कार्यक्रम इथं भाविकांसाठी उपवास म्हणून ठेवलेला आहे। त्या उपवासाच्या निमित्तानं फराळाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा ही देखील मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे। पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या मनोकामना आपल्या सोमेश्वर महादेव मंदिर
ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांच्या मनोकामना या पूर्ण होत. भोले शंकर, आपल्याला चांगलं आरोग्य, चांगल्या पद्धतीनं आपल्या सनातन संस्कृतीचं जतन करण्यासाठीची प्रेरणा देवो. हीच प्रभुचरणी सोनेश्वर महादेवाच्या मन चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय दिलीप भाऊ यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं आपलं गीताधाम सोनेश्वर मंदिर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी डेव्हलपमेंट होते आहे आणि एक अतिशय धार्मिक असं आदर्श असं धार्मिक स्थळ या ठिकाणी बनतं आहे आणि पर्यटन स्थळ देखील बनतं आहे. आज गीताधाम ट्रस्टच्या वतीने, सोनेश्वर ट्रस्टच्या वतीने जवळपास 15 क्विंटल साबुदाण्याचा एक प्रसादाचा फराळाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी चालू आहे. वाटपेचा कार्यक्रम चालू आहे. अतिशय असं सुंदर असं एक परिसर या ठिकाणी सोनेश्वर मंदिर परिसर निर्माण झाला आहे. भविष्यात देखील हे मंदिराचा परिसर किंवा सोनेश्वर ट्रस्ट आणि हा सगळा परिसर महाराष्ट्रामध्ये एक सुंदर असं पर्यटन स्थळ म्हणून समोर येईल याची आजची सगळ्यांनाच खात्री आहे आणि भाऊंच्या माध्यमातून ते लवकरच निर्माण होईल. मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या वतीने, जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष श्री साधनाताईंच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.